हॅलो uh, आजच मी तुम्हाला वनसंपत्ती या टॉपिकवर काही प्रश्न दिले आहेत तर ते आपण डिस्कस करूया हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षे साठी आणि यावर्षी जसं आपण बघतो भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीस प्रकाशित झाला त्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक ठरतो याच्यावर ये प्रश्न येऊ शकतात ठीक आहे तर पहिला प्रश्न घेऊयात आपण खालील विचार विधाने विचारात घ्या भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी चोवीस पॉईंट छप्पन टक्के क्षेत्र वनाखाली व वृक्षखाली आहे हे पण बरोबर आहे किंवा इथे असं असतं चोवीस पॉईंट छप्पन टक्के क्षेत्र वनाच्छादन आहे तर हे पण बरोबर आहे राष्ट्रीय वनिकृती योजना एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीचे उद्दिष्ट भारताचे तेहतीस टक्के भूभाग वनाखाली आणणे हे आहे हे पण योग्य आहे तेहतीस टक्केच्या ऐवजी इथे भाषा बदलली असती एक तृतांश भूभाग तर हे पण बरोबर आहे तर हे दोघं विधाने बरोबर आहे हे बघा एकूण क्षेत्रफळाचे चोवीस पॉईंट छ च... चोवीस पॉईंट छप्पन टक्के क्षेत्र हे दोन हजार एकोणावीसच्या अहवालानुसार आहे तेच कधी दोन हजार सतराचा अहवाल कधी वाचला तुम्ही तर आपल्या भारताचं केवढे टक्के क्षेत्र वनाच्छादित होते चोवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के क्षेत्र ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात एकूण जागतिक वनक्षेत्रापैकी भारताचा वाटा डॅश टक्के आहे हे बघा जगात जगाच्या दोन पॉईंट चार टक्के वन आपल्या भारतामध्ये आहे आणि त्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे दहाव्या क्रमांकावर आहे जगात सर्वाधिक वन कोणत्या क्षेत्र कोणत्या देशात ता, देशात आहे तर ते आहे रशियामध्ये ओके ते इथे उत्तर तुमचं येणार आहे ऑप्शन टू ओके आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया सोळाव्या भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीसनुसार भारतात एवढे टक्के वृक्ष वड्या एवढे टक्के वन आहे ओके आता लक्षात ठेवा ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ते म्हणजे सोळाव्या भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीस मी आता सांगितलं हा अहवाल दोन हजार एकोणावीसमध्ये आलेला आणि याची केवडी अव केवड्या केवढी आवृत्ती होती ही सोळावी आणि सतराची केवडी होती पंधरावी आवृत्ती आणि एकोणावीसशे पासून हे अहवाल कोण देत आहे भारतीय वनसंरक्षण संस्था फॉरेस्ट सर्वेस ऑफ फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया हे देत आहे अव्वल ए नाईन्टीन एटी सेवन पासनं ओके आत्ता का आपण काय बघितलं आपल्या भारताचे एकूण क्षेत्राचे चोवीस पॉईंट छप्पन टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे वनाच्छादित म्हणजे इथे आपण वृक्ष ट्री कवर आणि फॉरेस्ट कवर असं बघतो वृक्ष आणि वन केवढे आहेत ते तो इथे बघणार की आप टू पॉईंट एटी नाईन आणि ट्वेंटी वन पॉईंट सिक्स्टी सेवन हे उत्तर आहे तुमचं तर ऑप्शन वन इज द आन्सर वृक्ष केवढे आहे दोन पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के वन आहे आता इथे लक्षात ठेवा तुम्ही हे म्हणजे स्काय वृक्ष आणि वन हे फरक का असं आपण बघतो आहे ते लक्षात ठेवा हे कसं बघितलं जातं ज्यावेळेस एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापलेलं असेल आणि ट्री कॅनोपी ज्याला आपण म्हणतो किंवा कॅनोपी डेन्सिटी ही दहा टक्केपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो वन आणि एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र व्यापलेलं असेल आणि कॅनोपी डेन्सिटी ही दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो वृक्ष आता कॅनोपी डेन्सिटी म्हणजे खाली उभे आहे जंगलामध्ये आणि वरती बघायला बघत आहात सगळे वृक्ष झाडं पानं दिसत आहे तुम्हाला आकाश व्यवस्थित दिसत नाही आहे तर म्हणजे ती कॅनोपी डेन्सिटी कशी आहे दहा टक्केपेक्षा जास्त म्हणजे ते काय येणार वन आणि समजा तुम्ही वरती बघितलं आकाशाजवळ बघितलं तुम्ही आणि तुम्हाला अडथळा काहीच नाही म्हणजे पानं वगैरे न दिसता सरळ आकाश दिसत आहे तर तिथे कॅनोपी डेन्सिटी ही दहा टक्केपेक्षा कमी आहे म्हणून याला आपण म्हणतो वृक्ष ट्री कवरमध्ये घेतलं जातं त्याला ओके तर म्हणजेच याचं उत्तर काय आहे तुमचं ऑप्शन वन इज द आन्सर इथे काही पॉईंट्स मी समजून घे दिले आहेत तुम्हाला हे लक्षात ठेवणार ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया अयोग्य विधान निवडा भारतीय वनसर्वेक्षण संस्था कोलकाता येथे आहे म्हणजेच याला आपण म्हणतो इंडियन फॉरेस्ट सर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया हे कोलकत्तामध्ये नाही आहे तर हे बर बर आहे देहरादूनमध्ये ओके सर्वेक्षण संस्थेची स्थापना नाईन्टीन एटी वनमध्ये झाली हे पण बरोबर आहे भारतीय वनस्थिती अहवाल यांच्याद्वारे तयार केला जातो हे पण बरोबर आहे मी अगोदर पण सांगितलं नाईन्टीन एटी सेवनपासनं हे अहवाल तयार करत आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नेक्स्ट केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अख्त्याऱ्याऱ्याऱ्याऱ्याऱ्यात भारतीय वन सर्वेक्षण संस्था काम करते बरोबर आहे आणि इवन ह्यांचा जो रिपोर्ट अहवाल तयार हे कर सर्वेक्षण संस्था तयार करते पण याला प्रकाशित कोण करतं हे मंत्रालय करत असतं ओके ते इथे अयोग्य विधान आहे पहिला ऑप्शन ते कोलकाता नाही आहे तिथे कुठे आहे त्याची संस्था देहरादूनमध्ये आहे ओके आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूयात पाचवा प्रश्न आहे तो अयोग्य विधान सॉरी योग्य विधान निवडा भारताचे वृक्ष आणि वनक्षेत्र गेल्या दोन वर्षात पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर निवाडले आहे हे पण बरोबर आहे इस्रोच्या आय आर एस रिसोर्स सेट टू या उपग्रहद्वारा भारतीय वनस्थितीचे सर्वेक्षण केले गेले हे पण बरोबर आहे आता थोडं इथे समजून घ्या की पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटरने वाढले वाढले म्हणजेच क कसं आपण बघणार पहिला अहवाल जो आला होता दोन हजार सतरामध्ये आणि लक्षात ठेवा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया प्रत्येक दोन वर्षामध्ये हे अहवाल तयार करत असतील तर लास्ट अहवाल होता दोन हजार सतरामध्ये त्यावेळेस आपल्या भारताचे एकूण क्षेत्रफळाचे केवडी टक्के क्षेत्र वनाच्छादित होते तर ते होते आठ लाख दोन हजार अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्र आणि तेच आत्ताचा दोन हजार एकोणावीसच्या अहवालानुसार आपल्या भारताचे एकूण क्षेत्रफळाचे आठ लाख सात हजार दोनशे श्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाखाली आहे ओके म्हणजेच याला कधी आपण फरक बघितलं ते केवढं होतं पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटरने वाढलेले आहे ओके कळलं तुम्हाला आणि हे मो हे कशा पद्धतीने सर्वे केलं आहे इस्रोच्या आय आर एस रिसोर्स सेट टू ह्या उपग्रहद्वारे याची सर्वेक्षण केले गेलेले तर हे दोघं विधान बरोबर आहे तर अ आणि ब दोन्हीही योग्य आहे ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात चुकीची जोडी निवडा सर्वाधिक मनाखालील क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे हे बरोबर आहे बघा मध्य प्रदेशच्या एकूण क्षेत्रफळापैकी पंचवीस पॉईंट चौदा टक्के क्षेत्रफळ वन आहे ठीक आहे आणि एरिया वाईज म्हणजे कधी बघितलं आपण केवढे क्षेत्रफळ आहे ते तर सत्याहत्तर हजार चारशे ब्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र वनाखाली आहे हे भारतात सर्वाधिक आहे त्या राज्यात सर्वाधिक टक्केवारीनुसार वन क्षेत्र मिझोरममध्ये आहे पंच्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र मिझोरमच्या राज्याचे एकूण क्षेत्रफळाचे पंच्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्रात वन आहे आणि यालाच कधी आपण बघितलं असतं की युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश कधी घेतलं असतं तर सर्वाधिक कोणत्या केंद्रशासित प्रदेशमध्ये आहे लक्षद्वीप तिथे केवढे आहेत नव्वद पॉईंट तेहतीस टक्के लक्षद्वीप म्हणजेच अरबी समुद्रातल्या एक बेट आहे लक्षद्वीप बेट आणि तिथे कोणत्या प्रकारचे वन जास्त असतील हे पण आणि मँग्रुव्ह वन पण तिथे असतील अजून ठीक आहे अजून नेक्स्ट आता आपल्याला इथे बघायचं आहे सर्वाधिक मँग्रुव्ह वनाचे क्षेत्र गुजरात गुजरातमध्ये नाही आहे ते ते आहे पश्चिम बंगालमध्ये ठीक आहे तिथे आपण म्हणतो ना सुंदरबन सुंदरी हे भाग जो आहे तो काय आहे सर्वाधिक मॅंग्रोव वनाचे क्षेत्र आहे गुजरात ओके ठीक आहे आत्ता बघा मी अगोदर लक्षद्वीपबद्दल तुम्हाला सांगितलं होतं तर तिथे मँग्रुव्ह खूप कमी प्रमाणात आहे सर्वाधिक प्रमाणात कुठे आहे ते पश्चिम बंगालमध्ये ओके लक्षद्वीपमध्ये तुम्हाला प्रवाळ पाण्याचे संचयन बघायला मिळेल जास्त ठीक आहे नेक्स्ट आता चौथा सर्वात कमी वनाखालील क्षेत्र पंजाब बरोबर आहे बघा ह्या अहवालानुसार ते आलेलं आहे पंजाब राज्याचे एकूण क्षेत्रफळाचे फक्त तीन पॉईंट फिफ्टी टू बावन्न टक्के क्षेत्र एवढंच वनाखाली आहे पंजाबमध्ये आणि दुसरा क्रमांक आहे हरियाणा तिथे फक्त तीन पॉईंट एकोणसाठ टक्के एवढ्या वनाखाली क्षेत्र आहे तर ते सर्वात कमी पडतं तर सर्वात कमी आहे पंजाबमध्ये ओके तर इथे विधान कोण सॉरी चुकीची जोडी कोणती आहे ऑप्शन थ्री इज द रॉन्ग आन्सर त्याचं उत्तर आहे काय आहे ते पश्चिम बंगाल ठीक आहे नेक्स्ट आता सातवा प्रश्न अयोग्य विधान निवडा ठीक आहे आता इथे बघा भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार एकोणावीसनुसार महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळाच्या सोळा पॉईंट सत्तेचाळीस टक्के भाग वनाच्छादित आहे हे बघा अयोग्य आहे हे सोळा पॉईंट सत्तेचाळीस दोन हजार सात सतराच्या अहवालानुसार होतं दोन हजार एकोणावीसच्या अहवालानुसार हे केवढं झालं आहे सोळा पॉईंट पन्नास टक्के ठीक आहे म्हणून हे विधान काय आहे चुकीचं आहे ठीक आहे नेक्स्ट महाराष्ट्रात अति घनदाट वने दोन पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे एकूण क्षेत्रफळा वनक्षेत्रापैकी वनक्षेत्रापैकी दोन पॉईंट त्र्याऐंशी टक्केच घनदाट जंगलं आहे घनदाट जंगल म्हणजेच काय ज्यावेळेस आपण कॅनोपी डेन्सिटी बघितली ती कॅनोपी डेन्सिटी सत्तर टक्केपेक्षा जास्त असेल तर अशा जंगलला आपण काय म्हणतो घनदाट जंगल ओके नेक्स्ट आता महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे हे एकदम बरोबर आहे पण लक्षात ठेवा सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोलीत आहे पण या अहवालने हे पण सांगितलं आहे की गडचिरोलीमध्ये वनांचे प्रमाण घटलेले पण आहे ओके आता चौथा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात आहे सर्वात कमी नाही आहे सर्वात कमी कुठे आहे तर मुंबई शहरमध्ये आहे क्लिअर इथपर्यंत सर्वात कमी मुंबई शहर जिल्ह्यात आहे ठीक आहे तर हे झालं तुमचं इथे अयोग्य विधान कोणते येणार इथं दोन अयोग्य विधान आहे पहिला आणि चौथा हे लक्षात ठेवणार आता इथे ओके आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण आठवा प्रश्न ओके योग्य विधान निवडा वनांचे महाराष्ट्रातील क्षेत्र तीनशे वीस चौरस किलोमीटर आहे हे पण बरोबर आहे ठीक आहे हे बघा लक्षात ठेवा यावेळेस दोन हजार एकोणावीसचा जो अहवाल आला यात कधी तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये चौदा चौरस किलोमीटर क्षेत्र हे मँग्रूव किंवा यालाच आपण खारफुटीचे कांदळवणे असं पण म्हणतो चौदा चौरस किलोमीटर क्षेत्राने हा शे मँग्रुव्ह वनांचा क्षेत्र वाढलेला आहे म्हणून ते टोटल केवढं होऊन जातं तीनशे वीस चौरस किलो मीटर कारण दोन हजार सतरानुसार ते केवढं होतं तीनशे सहा चौदाने वाढलं तीनशे वीस झाले नेक्स्ट भारतात मँग्रुव्ह क्षेत्र चार हजार नऊशे प पंच्याहत्तर चौरस किलोमीटर आहे हे बरोबर आहे भारतात सगळे जे वनांचे प्रकार बघितले तर मँग्रुव्ह वन खारफुटीचे वने कांदळ वन यांचे एकूण क्षेत्र केवढं किती आहे चार हजार नऊशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर ठीक आहे आणि ते कधी आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघतो तर तो खूप कमी आहे भारताच्या एकूण क्षेत्रफळाचे फक्त पॉईंट पंधरा टक्के क्षेत्रफळातच हे वन आहे तिसरं महाराष्ट्रात सर्वाधिक मँग्रू खालील क्षेत्र रायगड जिल्ह्यात आहे एकदम बरोबर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक मँग्रू किंवा खारफुटीचे जे वन आहेत रायगड जिल्ह्यात आहे एकशे वीस पॉईंट सतरा चौरस किलोमीटर ओके महाराष्ट्रात सर्वात कमी मँग्रूव्ह खालील क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तर नाही हे चुकलेलं आहे सर्वात कमी आहे मुंबई शहरमध्ये फक्त दोन टक्के आहे सिंधुदुर्गमध्ये ते बारा पॉईंट एकोणावीस टक् बारा पॉईंट एकोणावीस चौरस किलोमीटर आहे ओके आणि तेच मुंबई शहरमध्ये केवढे आहे दोन चौरस किलोमीटर म्हणून इथे योग्य विधान कोणते आहेत फक्त योग्य विधान आहे तुमचं अ ब आणि क म्हणून ऑप्शन टू इज द आन्सर ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात नववा प्रश्न आहे तो जोड्या लावा इथे कायदे दिले आहेत आणि कोणत्या वर्षाचे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे आता भारतीय वन कायदा सगळ्यात अगोदरचा एक भारतीय वन कायदा नाईन्टीन ट्वेंटी सेवन ठीक आहे वन संवर्धन कायदा नाईन्टीन एटी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण न्यायाधिकरण कायदा तो आहे दोन हजार दहाचा आणि राष्ट्र कृषी वनिकी धोरण तो आहे दोन हजार चारचा ओके म्हणून तुमचं ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन टू इज द आन्सर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता दहावा प्रश्न हा जरा थोडा पण याच्यावर प्रश्न विचारले जातात ॲग्री कल्चरमध्ये किंवा ह्या पद्धतीत खालीलपैकी कसली लागवड करतात ठीक आहे ॲग्री सिल्वी कल्चर ॲग्री म्हणजेच ॲग्रीकल्चरमध्ये कृषीमध्येच दोन पिकं एकत्रित घेतले जातात आता इथे बघा ॲग्री सिल्वी कल्चर ॲग्री म्हणजे कृषी पिके आणि सिल्वी म्हणजेच काय आहे उपयुक्त वृक्ष तर इथे उत्तर काय येणार आहे तुमचं ऑप्शन वन इज द आन्सर ॲग्री म्हणजे कृषी पिकं आणि सिल्वी म्हणजे उपयुक्त वृक्ष आता दुसरं ऑप्शन बघा इथे कृषी पिके चारा पिकं आणि वनवृक्ष हे तिघं एकत्रित घेत असेल तर अशा पद्धतीला आपण काय म्हणतो ॲग्री सिल्वी पास्चोरल काय म्हटलं जातं ॲग्री सिल्वी चारे चारे पास्चोरल ॲग्री बघा कृषी पिके म्हणजे ॲग्री चारा पिके म्हणजेच चारा पिकं म्हणजेच पास्चोरल आणि वनवृक्ष म्हणजेच सिल्वी ठीक आहे आता नेक्स्ट तिसरं फळझाडं आणि चाऱ्याचे पिके हॉर्टी पास्चोरल वनवृक्ष व चाऱ्याची पिके सिल्वी पॅस्टोरल ओके okay? तर इथे तुमचं उत्तर आहे ॲग्रिसिल्विकल्चर ऑप्शन वन इज द आन्सर ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण अकरावा प्रश्न अकरावा उष्णकटिबंधीय सदाहरित वनात म्हणजेच ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये पुढीलपैकी कोणते झाडे आढळतात ठीक आहे तर कोणती झाडे आढळतात इथे मोहगनी इबोनी आणि रोजवूड हे तिघ झाडं आपल्याला ही झाडांची प्रजाती या वृ वनात आढळतात उष्णकटिबंधीय सदाहरित वन तर अ ब आणि क हे उत्तर येणार ठीक आहे म्हणजे ऑप्शन टू इज द आन्सर आता लक्षात ठेवा सागवान सीसम आणि चंदन हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल उष्णकटिबंधीय पानझडी वन पानझडीमध्ये पण कुठे आर्द्र पानझडी वने उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनेमध्ये तुम्हाला कोणते बघायला मिळेल प्रजाती सागवान सीसम आणि चंदन ओके आणि इथे जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आहे अ ब आणि क ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन बाराव्या प्रश्नाकडे वळूयात उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे अयोग्य विचारलं आहे अत्यंत घनदार चांगले बरोबर अत्यंत घनदाट जंगले असतात हे सदारित एव्हरग्रीन फॉरेस्ट वृक्षांची विविधता आढळते बरोबर इथे वृक्षांची विविधता एकाच प्रकारचे वनप्रज झाडांची प्रजाती इथे नसते विविध प्रकारचे प्रजाती इथे बघायला मिळते झाडांची आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने बिलकुल नाही आर्थिकदृष्ट्या हे जास्त महत्वाचे राहत नाही का नाही आता का नसतात हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे कारण की एक तर विविधता जास्त असते एकाच प्रकारची प्रजाती झाडाची प्रजाती इथे बघायला मिळत नाही दुसरं या वनातले सदाहरित वनांचे जे लाकूड असतो झाडांचा लाकूड असतो हा कठीण लाडू लाकूड असतो हार्डवूड ज्याला आपण म्हणतो तो ते ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप कॉस्टली पडतो आणि दुसरं की हे घनदाट जंगल असल्यामुळे इथे वाहतुकीच्या सोयी नसतात त्याच्यामुळे हे आर्थिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचे नसतात हा लाकूड जास्त करून इंधन म्हणून तिथले स्थानिक लोक वापरत असतात ठीक आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या हे महत्त्वाचे नाही म्हणून ऑप्शन थ्री हे तुमचं उत्तर आहे आता चौथा जमीन सुपीक नसते हे पण लक्षात ठेवा इथली जी एव्हरग्रीन फॉरेस्ट जी असते किंवा रेन फॉरेस्ट जी असतात इथली जमीन जास्त सुपीक नसते कारण इथे अत्यंत जास्त पाऊस पडल्यामुळे काय होतो की जी पण सुपीक जे असते ते वाहून जातात आणि दुसरी गोष्ट इथे वनस्पती एवढ्या प्रमाणात असते घनदाट जंगलं असल्यामुळे काय होत आहे की इथली झाडं तिथली सुपीकता लवकर खेचून घेते म्हणून ही जमीन जास्त सुपीक राहत नाही ओके तर ऑप्शन थ्री इज युअर आन्सर ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन तेरावा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचं सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेला आहे भारताचं भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारचे वन आढळतात तर ते आहे ऑप्शन टू उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने या वनांचे प्र प्रमाण केवढे आहेत एक्केचाळीस पॉईंट चार टक्के सर्वाधिक वन या प्रकारचे आहे भारतामध्ये त्यानंतर आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ते केवढे टक्के आहेत एकोणावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के ओके याच्यानंतर उष्णकटिबंधीय निम न सदाहरित वने किंवा ज्याला आपण म्हणतो सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट ते आहे तेरा पॉईंट एकोणऐंशी टक्के ओके आणि त्याच्यानंतर आहे हिमालयन आर्द्र समशीतोष्ण वने प्रमाण आहे चार पॉईंट बारा टक्के तर सर्वाधिक जे आहे ते कोणते मी म्हटले शुष्क पानझडी वने तर ऑप्शन टू इज द आन्सर आणि पहिले चार पण ह्या पद्धतीने लक्षात ठेवणार तुम्ही कधी विचारले तर चौदा प्रश्न चौदावा प्रश्न आता चुकीची जोडी निवडा भारतीय वन व्यवस्थापन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट भोपाळमध्ये आहे बरोबर आहे त्याच्यानंतर वन संशोधन संस्था देहरादून हे पण बरोबर आहे वन उत्पादकता संस्था ही जोहराट हे चुकीचं आहे वन उत्पादकता संस्था कुठे आहे ही आहे रांचीमध्ये रांची झारखंड रांचीमध्ये आहे ठीक आहे जोराटमध्ये काय मग वर्ष वने संशोधन संस्था रेन फॉरेस्टचे जे पण रिसर्च होतं ते कुठे होतं जोराटमध्ये वन उत्पादकची संस्था कुठे आहे रांचीमध्ये ओके म्हणून ऑप्शन थ्री इज द रॉंग आन्स म्हणजे तुमचं उत्तर आहे ऑप्शन थ्री राष्ट्रीय खार खारफुटी वने जनुकीय संसाधन केंद्र ओडिसा हे पण बरोबर आहे ठीक आहे तर यात उत्तर तुमचं येणार ऑप्शन थ्री ठीक आहे तर इथे तुमचे प्रश्न संपले आता हा आज आपण नवीन पॅटर्न सुरू केला आहे की तुमच्यासमोर प्रश्न आहे आणि तुम्ही डिस्कशन ऐकत आहात तर हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हेच कंटिन्यू करायचं का आपलं वन कंटिन्यू करायचं चा, हे मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा ठीक आहे बाकी अभ्यास करत राहा काळजी घ्या रिस्पॉन्सिबल सिटीझनसारखे वागा ठीक आहे टेक केअर बाय